प्रियदर्शी महान राजा सम्राट अशोक, संत कबीर, गुरु रविदास, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्री माई, ज्या ज्या महापुरुषांनी, महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली, त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना मी त्रिवार वंदन करतो. आजच्या या भुसावळ जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय गणेश भाऊ सपकाळेजी, उपाध्यक्ष बबलू भाऊ नेतकरजी, सचिव वाल्मिक देहाळेजी, कोषाध्यक्ष राहुल बिराडेजी, या उत्सव समितीची सर्वच कार्यकारिणी, माझ्यासोबत आलेले आमचे पदाधिकारी हेमंत जाधवजी, बुधाजी वाडविंदेजी, आमचे माझे सहकारी गुलाब खंदारेजी, आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम. आज आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं, 133व्या जयंती निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहात. त्या अनुषंगाने मी माझ्या वतीने, आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप साऱ्या मंगल कामना तुम्हा सर्वांना देतो. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी मला या ठिकाणी प्रबोधनासाठी बोलावलेलं आहे आणि जो विषय मला यापूर्वी देण्यात आलेला आहे तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा प्रबुद्ध भारत किंवा भारताचा काय, बाबासाहेब आंबेडकरांचा एक संकल्प होता आणि आजची सध्याची स्थिती. बघा, आज सध्या जी स्थिती आहे, नुकतंच या देशामध्ये लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहेत, निवडणुका सुरू आहेत. मला वाटतं काल मी वर्धेला होतो, 26 तारखेला वर्धेची इलेक्शन झाली. इकडची झाली आहे का? इकडचं इलेक्शन पार पडलंय का? नाही, अजून नाही, म्हणजे आहे अजून. आजची जी परिस्थिती आहे, हीच परिस्थिती बाबासाहेब आंबेडकरांच्या 1956 आणि 1957च्या काळातली होती. जसं आज एप्रिल महिन्यामध्ये या देशामध्ये इलेक्शन्स लागलेले आहेत, त्याच पद्धतीने 1957च्या इलेक्शन्स तोंडावर असताना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारायची चळवळ उभी केली. बौद्ध धम्म स्वीकारण्याची संपूर्ण जी काय प्रक्रिया होती ती बाबासाहेब आंबेडकरांनी हाती घेतली आणि 14 ऑक्टोबर 1956 अशोका विजयादशमी दिनी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं. हे जाहीर केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कार्यकर्ते होते, विकासाची जी प्रबुद्ध भारताची जी संकल्पना आहे, आज ज्या पद्धतीने राजकीय वाटचाल आपली या देशामध्ये चालताना दिसते आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा त्यावर काय विचार होता हे आज मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्याही वेळीस सेम परिस्थिती होती की काहीच महिन्यामध्ये इलेक्शन्स या देशामध्ये 1957च्या दुसरी सार्वत्रिक निवडणूक या देशामध्ये सुरू होणार होती. बाबासाहेबांचे सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांकडे आले, बाबासाहेब तुम्ही हिंदू धर्माचा त्याग करून आता तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारणार आहात आणि येणाऱ्या 5 ते 6 महिन्यात या देशामध्ये इलेक्शन्स आहेत, तुम्ही आता जर हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये आम्हाला मतच मिळणार नाही, कारण हिंदू धर्माचा त्याग केल्यामुळे हिंदूंची मतं मिळणार नाही आणि जो धर्म आपण स्वीकारणार आहात काय, त्या बौद्ध धर्माची लोकसंख्या भारतात बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेण्यापूर्वी उपस्थित होती. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी बौद्धांची लोकसंख्या भारतात महाराष्ट्रात होती का? या देशातून एकही बौद्ध भिक्खू या देशात राहणार नाही अशा पद्धतीने बौद्ध भिक्खूंच्याही कतली या देशात झाल्या. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यासाठीही बौद्ध भिक्खू बर्माहून भदंत चंद्रमणी महास्तवीर
यांना बर्माहून बोलवण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यासाठी एक बौद्ध भिक्खूही भारतात उपस्थित नव्हता, उपलब्ध नव्हता. विचार करा, जर बौद्ध भिक्खूच उपस्थित नाही, उपलब्ध नाही, तर काय बौद्धांची मतं बाबासाहेबांना मिळणार आहेत? बौद्धांची लोकसंख्या उपलब्ध आहे. असं असताना बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते बाबासाहेबांकडे आले की बाबासाहेब तुम्ही बौद्ध धम्म आत्ताच स्वीकारू नका, हा धम्म जर तुम्ही आता स्वीकारलात तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्हाला मतं मिळणार नाहीत. आज आमच्या नेत्यांनी नेत्यांसमोर जर असा पेच प्रसंग असता असता म्हणण्यापेक्षा तो आम्ही बघितलाय, तर आमच्या नेत्यांनी काय भूमिका घेतली असती? की ठीक आहे, बुद्ध झाकून ठेवा, आपल्याला हिंदूंची मतं मिळवायचे, मग आपण मंदिर उघडायचा कार्यक्रम करू. आमच्या नेत्यांनी मंदिर उघडायचा कार्यक्रम केला, पक्षाची नावं बदलली, पक्षांची झेंडे बदलली, तरी आम्हाला त्यांची जी मतं मिळवायची. मला वाटतं आज आपण भुसावळमध्ये आहोत. भुसावळमध्येही ही सीट विधानसभेची अनुसूचित जातीसाठी राखीव सीट आहे. म्हणजे आम्हा लोकांना हिंदूंची मतं मिळावी म्हणून आम्ही बुद्धाचं नावही घ्यायचं टाळतो. नको बाबा, लोकांच्या लक्षात येईल की आम्ही बौद्ध आहोत, मग आम्हाला हिंदूंची मतं मिळणार नाही. हा सेम प्रसंग बाबासाहेबांसमोर उभा होता. आणि त्या काळात 30 सप्टेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची अनुसूचित जातीसाठी असलेली पार्टी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त केली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन झाली असं बाबासाहेबांनी जाहीर केलं 30 सप्टेंबर 1956. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब दीक्षा घेत आहेत. रिपब्लिकन पार्टी बनवून झाल्यानंतर बौद्ध होत आहे. बौद्ध झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी नाही काढत आहेत. रिपब्लिकन आधी पार्टी काढतात आणि मग बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत. आणि बाबासाहेबांचे सगळे कार्यकर्ते विनंती करत आहेत की बाबासाहेब आत्ताच दीक्षा घेऊ नका, आत्ता जर दीक्षा घेतलीत तर हिंदूंचं एकही मत आम्हाला मिळणार नाही. बाबासाहेबांनी काय भूमिका घेतली माहित आहे? बाबासाहेब म्हणाले, तुमच्यापैकी माझ्यासोबत कुणीही नाही आलं तरी चालेल, तुम्हा कार्यकर्त्यांपैकी माझ्यासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी एकही व्यक्ती नाही आली तरी चालेल, आम्ही दोघं पती आणि पत्नी जाऊन उद्या बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहोत, तुम्ही कुणी नाही आलात तरी चालेल. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा आधी स्वतः घेतली आणि उर्वरित 5 लाख लोकांना बाबासाहेबांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी दिली. हा 14 ऑक्टोबर 1956 कार्यक्रम, बौद्ध धम्माच्या दीक्षेचा कार्यक्रम. जर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं असत आणि एक वर्ष हा कार्यक्रम पुढे ढकलला असता, तर काय आज आम्ही बौद्ध म्हणून या देशात आमचं नाव झालं असत? आज आम्ही जी लोक आहोत, आज अनुसूचित जातीची लोक, अनुसूचित जाती, महाराष्ट्राची अनुसूचित जाती SC, ही SC या महाराष्ट्रामध्ये 59 कास्ट त्या SC च्या यादीमध्ये येतात. 59 कास्ट. आणि केवळ कास्टच नाही, जात नाही, त्या प्रत्येक जातीला एक काम निर्धारित करून दिलेलं आहे. तुम्हाला माहित आहे महारांचं काम काय आहे? कुणाला माहित आहे का महारांचं काम काय आहे? मनुस्मृतीच्या त्या विधानानुसार, त्या संविधानानुसार महारांचं काम आहे की गावामध्ये कुठंही जर गुरंढोरं मेली तर ती गावातली गुरंढोरं ओढत ओढत गावाच्या बाहेर न्यायची, त्याचं विल्हेवाट लावायचं, ते काम महारांचं. चांभाराचं काम आहे की ते मेलेलं जे जनावर आहे त्या जनावराचं कातडं सोलायचं, त्याचे चपला बुटं बनवायचं, हे मनुस्मृतीने देऊन ठेवलेलं चांभाराची काम. नाव्याचं काम मनुस्मृतीने देऊन ठेवल्याप्रमाणे केस कापायची काम, जनावरांची केस कापणं, माणसांची केस कापणं, अशा प्रत्येक जातीला मनुस्मृतीने कामं विभागून दिलेली आहे, कामं विभागून दिलेली आहे. आज अनुसूचित जातीमध्ये काही नेते मंडळी विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये भाषण करतायत की आम्हाला जे काही सगळी प्रगती झाली ती एकाच जातीच्या लोकांची झाली आणि म्हणून आरक्षणामध्ये आता विभाजन असलं पाहिजे, बायफर्केशन इन रिझर्वेशन
हा बिल विधान परिषदेमध्ये प्रेझेंट झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात एससी मध्ये एससी ए, एससी बी, एससी सी, एससी डी असे विभाजन महाराष्ट्रामध्ये आता होणार आहे. जसं एनटी मध्ये आहे एनटी ए बी सी डी, तसं एससी मध्ये एबीसीडी येणार आहे. एबीसीडी का? तर अनुसूचित जातीमधल्या काही जाती अजूनही पारंपरिक पद्धतीचेच काम करतायत, त्यांची आजही प्रगती झालेली नाही. म्हणून त्यांची मागणी काय आहे की आम्हाला हे आरक्षणाचा लाभच मिळत नाही आणि हा आरक्षण फक्त एकाच जातीची लोक घेतात आणि त्यांचीच प्रगती झाली. आता हे आरक्षण एससीच संपूर्ण 59 कास्टला इक्वल मिळत आहे. कुणालाही सांगितलं नाही की या जातीला 13%, या जातीला 10%, या जातीला 9%, असं कुठंही विभाजन नाही. एससीला जे संपूर्ण आरक्षण आहे ते सगळ्या 59 जातीला आहे. मग या 59 जातींपैकी फक्त एकाच जातीची प्रगती झालेली का दिसते? मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. काय चपला बुट बनवण्याचं काम ज्या एका समुदायाला दिलेलं आहे ते त्यांनी करायचं बंद केलं की अजूनही सुरू आहे? बंद केलं की सुरू आहे? सुरू आहे. केस कापायचं काम एका विशिष्ट जातीचं आहे असं मनुस्मृती सांगते. काय त्या जातीने केस कापणं बंद केलं की अजूनही सुरू आहे? अजूनही सुरू आहे. काय या देशामध्ये हलगी वाजवायसाठी एका जातीसाठी ते काम नेमून दिलेलं आहे, ती जात त्यांनी ते काम सोडलं की अजूनही करते आहे? अजूनही करते आहे. मग तुम्ही लोक तुम्ही तुमचे पारंपरिक काम का सोडलं? ओढता का कोणी? गुरंढोरं ओढता? ओढायला जाता कोणत्या गावात गुरंढोरं मेली तर? अरे अनुसूचित जातीचं आरक्षण त्यांनाही आहे, चांभारालाही मिळत आहे, नाव्यालाही मिळत आहे, मातंगालाही मिळत आहे आणि महार कन्व्हर्टेड बुद्धिस्ट त्यांनाही मिळत आहे. मग ते त्यांचं काम प्रामाणिकपणाने मनुस्मृतीने नेमून दिलेलं करताय, तुम्ही का करत नाही? तुम्ही का करत नाही? मनुस्मृतीने नेमून दिलेलं काम तुम्ही का सोडून दिलं? ती लोक अजूनही निमूटपणे करतायत. याचा अर्थ आमची जी प्रगती झाली ती केवळ आरक्षणामुळे झाली नाही, आमची खरी प्रगती जी झाली ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धर्मामुळे आज आमची खरी प्रगती झाली. ही खरी प्रगती आज बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धम्म दिला नसता तर आज आमची ही मुलं ही कावड यात्रेमध्ये दिसली असती, मंदिराच्या पायऱ्यांच्या बाहेर दिसली असती. बाबासाहेब आंबेडकरांनी अजून एक तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेचा प्रसंग सांगतो. बौद्ध धम्म 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब स्वीकारतात आणि संविधान देत आहेत 26 नोव्हेंबर 1949 ला. संविधानाचं पहिलं पान प्रियम्बल ज्याला आपण म्हणतो, उद्देशिका म्हणतो, ती कधी वाचा. त्या उद्देशिकेमध्ये फक्त 4 फिलॉसॉफीज 4 तत्व या देशामध्ये प्राप्त करण्यासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण संविधान तयार केलेलं आहे. संविधानाचा उद्देश काय? या देशाच्या लोकांना जस्टिस, इक्वेलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी. जस्टिस न्याय, इक्वेलिटी समानता, लिबर्टी समता, फ्रॅटर्निटी बंधुता. केवळ ये ही 4 तत्वच प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी या देशाचं संविधान निर्माण केलं. बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांच्या हयातीत हे आरोप झाले की बाबासाहेब आंबेडकरांनी हे 4 तत्व, ही 4 फिलॉसॉफीज फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं उचललेली आहे. फ्रान्सच्या क्रांतीतनं बाबासाहेबांनी ही 4 तत्वज्ञान भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये नमूद केलेली आहे. 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की मूर्ख आहेत ती लोक जी माझ्यावर हा आरोप करतात की मी ही 4 तत्वज्ञान मी फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं घेतली. मी ही कसलीही फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं ही 4 तत्वज्ञान घेतली नाही, मी बुद्धाच्या जीवनातून ही 4 तत्वज्ञान घेतली आणि संविधानात अंगीकारलेली. या देशाच्या संविधानाचं काम काय आहे? या देशाच्या लोकांना, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आम्हाला काय प्राप्त करून द्यायचंय? न्याय, समता, समानता आणि बंधुता.
समता स्वातंत्र्य बंधुता हे प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध तत्वज्ञानावर आधारित असलेला हा संविधान भारताला निर्माण करून दिला. कधी दिला? 26 नोव्हेंबर 1949 ला. लागू झाला 26 जानेवारी 1950 ला. जर बौद्ध तत्वज्ञानावर हा संविधान बाबासाहेबांनी 1950 ला आधीच देऊन टाकलाय, मग 56 ला बौद्ध धम्म स्वीकारायची काय गरज आहे का? या देशात बौद्ध धम्म पसरवण्याचा काम किंवा बुद्धिझमचं या देशात एकमेकांमध्ये मैत्री निर्माण करणं, बंधुता निर्माण करणं, एकमेकांना न्याय देणं हे काम संविधान करणारच आहे. मग नव्यानं बुद्धाचा धम्म स्वीकारायची काय गरज आहे? आणि अशा वेळी ज्यावेळी 6 महिन्यात इलेक्शन आहेत, इलेक्शन तोंडावर असताना बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्म स्वीकारायची काय गरज आहे? ते त्यांची पार्टी चालू शकले असते, आमदार खासदार निवडून आणू शकले असते, तरी देखील बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारणं पसंत केलं. का? कारण बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं की संविधान तर मी उत्कृष्ट तयार केलेलं आहे, संविधान देशाचा सगळ्यात चांगला आहे, आणि हे मी नाही सांगत आहे, जग आज हे कबूल करत आहे. बराक ओबामा सारखा माणूस संयुक्त राष्ट्राचा एक्स प्रेसिडेंट तो हे आज या देशाचं संविधान रेफर केल्यानंतर म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी व्यक्ती जर आमच्या देशात निर्माण झाली असती, पैदा झाली असती, तर आम्ही सूर्याचं नाव बदलून त्याला डॉक्टर आंबेडकर असं नाव दिलं असत. आज अख्खा जग भारताच्या संविधानाचा गौरव करतय. या वर्षी नाही, सॉरी, आता आपण 24 मध्ये आलो, 2023 साली G20 होस्ट आपण होतो. G20 भारतामध्ये झाली, त्या G20 ब्रीद वाक्य होत वन अर्थ वन फॅमिली. अख्खी पृथ्वी जी आहे ही आम्ही सगळे एक कुटुंब आहोत, अशा पद्धतीचं ब्रीद वाक्य त्या G20 होत. त्या G20 मध्ये एक चर्चा सुरू झाली की वन अर्थ वन फॅमिली चला मान्य आहे, वन अर्थ वन फॅमिली ठीक आहे, पण समजा असा प्रसंग आला की वन अर्थ वन कॉन्स्टिट्यूशन, की एकाच पृथ्वीवर, या संपूर्ण पृथ्वीवर जर एकच संविधान लागू करायचा असेल तर तो कोणत्या देशाचा असावा, अशी ही चर्चा ज्यावेळेस रंगली त्यावेळेस त्याचं उत्तर आलं की तो भारताचा संविधान असावा जो अख्ख्या पृथ्वीवर लागू करावा. एकीकडे संपूर्ण जग भारताच्या संविधानाला त्याचा गौरव करतय, एकीकडे अख्खं जग भारताच्या संविधानाचा गौरव करतय, आणि भारतातली लोक कंपॅरेटिव्हली, आनंद हेगडे, तुमची अजून एक गोपीनाथ मुंडेंची ती काय मुलगी आहे का, कोण आहे, काय नाव, पंकजा मुंडे, ऐकलीत त्यांची भाषण काय म्हणतायत? हमको 400 पार जाना है, 400 पार क्यों जाना है, तो संविधान बदलायचं आहे. त्यांना संविधान बदलण्यासाठी संसदेत जायचंय, तुमची समस्या सोडवण्यासाठी नाही. बाबासाहेब बौद्ध धम्म का देऊन गेले माहित आहे? कारण बाबासाहेबांना माहित होत या देशामध्ये अशी ही लोक या देशाच्या संसदेवर काबीज होतील जी लोक हा देश संविधानानुसार चालवणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी संविधान देताना, संविधानाचा प्रसंग मी सांगणार नाही की किती बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला त्या संविधान सभेत जाण्यासाठी. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस स्वतःची शारीरिक परिस्थिती नसतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या देशाचा नाही जगातला उत्कृष्ट संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला निर्माण करून दिला. पण जी व्यक्ती हा संविधान निर्माण करून बहाल करते आहे ती बहाल करताना काय म्हणते माहित आहे? की संविधान मी उत्कृष्ट तयार केला आहे, संविधान चांगला आहे, पण हा संविधान राबवणारी लोक जर लायक नसतील, लायक नसतीलचा दुसरा अर्थ काय होतो, कोण असतील, नालायक असतील,
जर या देशाचं संविधान चालवणारी लोक नालायक असतील तर संविधान काहीही कामाचा नाही. संविधान उत्कृष्ट आहे पण त्याला राबवणारी लोक ती जर लायक नसतील तर संविधान काही कामाचं नाही. 5 डिसेंबर 1956 रात्रीच्या 2 वाजेपर्यंत बाबासाहेब काहीतरी काम करत बसले होते. माहिती आहे काय करत होते? शेवटच्या काही श्वासांपूर्वी नानकचंद रत्तू बाबासाहेब आंबेडकरांचे शेवटच्या श्वासापर्यंत सोबती होते. त्यांनी त्यांचे ग्रंथ जे लिहिले आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे शेवटचे क्षण त्याच्यामध्ये उतरवलेले आहेत. काय लिहितात माहितीये नानकचंद रत्तू? कि बाबासाहेब आंबेडकर रात्रीच्या 2 वाजेपर्यंत लिखाण करत बसले होते. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना हे जाणीव झाली होती की मी आता जास्त काळ जगणार नाही, ज्यांना हे माहित आहे की मी आता जास्त काळ जगणार नाही, ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत काय लिहित असेल? आजचा आमचा साधारण व्यक्ती असता तर तो काय करत बसला असता माहित आहे? माझं बँक बॅलन्स कुठे कुठे आहे ते आधी लिहून काढतो. माझं या अकाउंटमध्ये या बँकेत एवढे पैसे आहेत, माझ्या त्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे आहेत, माझी तिकडे जमीन आहे, माझी तिकडे प्रॉपर्टी आहे, आणि मग त्याची विल तयार करत बसला असता. आजचा एखादा कोण साधारण माणूस असता तर तो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या जीवनातली सगळी कमाई त्याचा विल्हेवाट लावत बसला असता. बाबासाहेब काय करत बसले होते माहित आहे? 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी मी माझ्या लोकांना बुद्धाचा धम्म देऊन आलेलो आहे. माझ्या गेल्यानंतर माझ्या पश्चात माझ्या लोकांनी हा धम्म व्यवस्थित अंगीकारला पाहिजे, हा धम्म व्यवस्थित चालवला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पूर्ण करत बसले होते की माझ्या नंतर हा धम्म तुम्ही व्यवस्थित अंगीकारा, व्यवस्थित चालवा. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लिखाण करत बसले होते. परिवारासाठी जमिनीची विल्हेवाट लावत बसले नव्हते. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, हे जे मी इथे उभा आहे ना, हा बाबासाहेबांचा परिवार नाही. हा जो माझ्या समोर इथे बसलाय हा बाबासाहेबांचा खरा परिवार आहे. आम्ही केवळ रक्ताचे वारसदार आहोत, रक्ताचे नातेवाईक आहोत. बाबासाहेबांची 4 मुलं मेली, 4 मुलं मेली तरी बाबासाहेब रडत घरात बसून राहिले नाही. तुमची मुलं मरू नये म्हणून 24 तास तुमच्यासाठी मैदानात होते. बाबासाहेबांची पत्नी माता रमाबाई, माता रमाई कोणत्या आजारानं गेल्या माहित आहे? आमच्या नवीन पिढीला माहिती नाही रमाई कशा होत्या, कशा गेल्या. टीबी सारख्या रोगानं त्यांना ग्रासलं. टीबी कधी होतो? जेव्हा 2 वेळचं पौष्टिक अन्न एखाद्या व्यक्तीला मिळत नाही त्यावेळेस टीबी सारखा रोग होतो. आमचा परिवार 5 लोकांचा परिवार, रमाई लक्ष्मीबाई, मुकुंद आणि यशवंत, आणि बाबासाहेब हेड ऑफ द फॅमिली, हा एवढाच परिवार. घरामध्ये ह्या 4 लोकांसाठी फक्त 2 भाकऱ्या बनायच्या, फक्त 2 भाकऱ्या. बाबासाहेब कधी घरी नसायचे. आणि त्या 2 भाकऱ्यांमध्ये रमाबाई लक्ष्मीबाई 1 भाकरीमध्ये, मुकुंद आणि यशवंत 1 भाकरीमध्ये. त्यातही कधी कधी लक्ष्मीबाई रमाबाई उपाशी राहून त्या मुलांचंच पोट भरायचं काम करायचं. पण बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या घरात चूल जळत नाही म्हणून घरात बसून राहिले नाही. तुमची चूल जळावी म्हणून 24 तास तुमच्यासाठी काम करत होते. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, की मी हा जो इथे उभा आहे, आम्ही खरा परिवार बाबासाहेबांचा हा माझ्या समोर आहे. आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांचं प्रबुद्ध भारताचं जे मिशन आहे, काय अपेक्षा होती बाबासाहेबांना? का बाबासाहेब त्यांचं राजकीय कार्यकिर्द पणाला लावून बुद्धाचा धम्म तुम्हाला का देऊन गेले? संविधानाबद्दल तुम्हाला सांगितलं की का संविधान दिल्यानंतरही बुद्धाचा धम्म तुम्हाला का देत आहे? कारण बाबासाहेबांना हे कळलं होतं की या देशामध्ये कदाचित अशीही लोक प्रस्थापित होतील जो हा देश संविधानानुसार चालवणार नाही. आणि मग मी माझ्या लोकांना ज्या मनूच्या कायद्यातून बाहेर काढलंय, 2500 वर्षाच्या गुलामीतून मी ज्या माझ्या समाजाला बाहेर काढलंय, उद्या जर पुन्हा ही लोक
त्या व्यवस्थेत गेली तर यांना बाहेर काढायला कोण येणार आहे? कोणी येणार नाही. कोणती व्यवस्थेतून बाहेर काढले माहितीये बाबासाहेबांनी तुम्हाला? आज ही लोक संविधान हटवण्याच्या बाता का करतायत? असा कोणता आर्टिकल आहे या देशातल्या संविधानातल्या 395 आर्टिकल पैकी या देशाच्या प्रधानमंत्र्याला काम करण्यापासून कोणता आर्टिकल रोखतो? मला कोणी कॉन्स्टिट्यूशनलिस्टने सांगावं की हा हा आर्टिकल या देशाच्या प्रधानमंत्र्याला काम करू देत नाही. एकही आर्टिकल या देशाच्या प्रधानमंत्र्याला, या राज्याच्या किंवा प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याला, या कोणत्याही जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरला कोणताही आर्टिकल काम करायपासून थांबवत नाही. अख्खी संसद तुमच्या हातात, अख्खं पार्लमेंट, अख्खं राज्यसभा तुमच्या हातात, अख्खी न्याय व्यवस्था तुमच्या हातात, अख्खा मीडिया तुमच्या हातात, तरी तुम्हाला संविधान हटवायचं आहे. असं काय आहे? असं काय देऊन गेलेत बाबासाहेब की ही एवढी मोठी यंत्रणा त्या 395 कलमांच्या एवढ्या ग्रंथाच्या मागे लागली ते हटवण्यासाठी 18-18 तास काम करताय? असं काय आहे? त्यात 100 पानी 200 पानी ग्रंथामध्ये असं बाबासाहेब काय देऊन गेले? मी बाबासाहेब काय देऊन गेलेत ना त्याची ताकद तुम्हाला सांगतो. संविधान लागू होण्यापूर्वी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 पूर्वी, 26 जानेवारी 1949 पूर्वी या देशावर मनूचं राज्य होत. संविधानाचं एज आता आपण या वर्षी 2024 साली 75वा वर्धापन दिन आपण या देशाच्या संविधानाचा साजरा करणार आहोत. 75 इयर्स. मला प्रामाणिकपणाने सांगा, काय 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी हा संविधान लागू झाला त्याच दिवशी आम्हाला नोकऱ्या मिळाल्या का? त्याच दिवशी आमचे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डॉक्टरेट, आयएएस, आयपीएस, इंजिनियर्स तयार झाले का? म्हणजे आम्हाला या संविधानाचा वापर करण्यासाठी जवळपास 10 ते 15 वर्ष गेली असतील. कारण मग 26 जानेवारी 1950 पासून आम्हाला शिक्षणाचे दरवाजे खुले झाले असतील, नोकऱ्याच्या संध्या उपलब्ध झाल्या असतील, मग हळूहळू आम्ही त्याच्यामध्ये शिरकाव केला, आमच्या रिझर्व सीट्सवर आम्ही गेलो. म्हणजे आमच्यासाठी, बौद्धांसाठी, एससीसाठी हा संविधान हार्डली 60 वर्षाचा आहे. वरचे 15 वर्ष सोडून द्या आणि सरकारी नोकरीतली सेकंड जनरेशन आता पाय उतार होते. काय काय ठिकाणी तर पहिलीच जनरेशन पाय उतार होते, सेकंड जनरेशन आता त्या सीटवर जाणार. तेवढ्यात देशाच्या फायनान्स मिनिस्टरांनी देशाच्या संसदेत उभं राहून भाषण केल्याने सांगितलंय की आम्ही या देशामध्ये टप्प्याटप्प्यानं सगळ्या सरकारी यंत्रणा, सगळ्या सरकारी संस्थानं आम्ही विकणार आहोत. आम्हा लोकांना त्याचा अर्थ कळला नाही. विकणार आहोत म्हणजे काहीतरी विकणार असतील, काहीतरी बंद पडलेली गाडी असेल का, बिल्डिंग असेल, काहीतरी विकणार असतील. सरकारी संस्थानं विकणार म्हणजे काय? जिथे तुमच्या नोकऱ्या आहेत, एससीच्या रिझर्व सीट्स आहेत, तुमचे मॅनेजर्स आहेत, तुमचे क्लास 1 ऑफिसर आहेत, तुमचे क्लास 2 एम्प्लॉईज आहेत, तुमचे क्लास 3 क्लास 4 आहेत, जिथे सरकारी नोकऱ्यांवर जाऊन ते 7th पे चा पे स्केल घेतायत, अशा सगळ्या यंत्रणा आम्ही विकणार आहोत. त्याचं कामकाज सुरूही झालं. एअर इंडिया सरकारी एव्हिएशन मिनिस्ट्री विकून टाकली. NHAI नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया डिस इन्व्हेस्टमेंट झालं. इंडियन रेल्वे आज सगळा स्टाफ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. सगळे सरकारी यंत्रणा हे 90% आज प्रायव्हेट झालेले आहे. एज्युकेशन पॉलिसी, न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रायव्हेट प्लेयर्सना खुली केली. Article 21C भारताच्या संविधानाचा सांगतो या देशाची शिक्षणाची जबाबदारी ही प्रत्येक राज्याची राहील. शिक्षण देण्याचं काम कुणाचं आहे? या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं आहे. पण आता हे काम कोण करतंय माहित आहे? अडाणीची लॉर्ड माउंट, अंबानी नितू अंबानीची झी लिटेरा, रायन इंटरनॅशनल, कॅम्ब्रिज, पोद्दार या सगळ्या प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत. सगळ्या प्रायव्हेट. संविधान काय सांगतो?
की शिक्षण फक्त राज्यानेच द्यायचं, इतराने द्यायचं नाही, इतराने त्याच्या डवळाडवळ करायची नाही, शिक्षण फक्त राज्याची जबाबदारी राहील. राज्य सांगतो आम्ही शिक्षण देणार नाही, आम्ही जिथे शिक्षण देऊ तिथून आमची मुलं कधीहीच घडणार नाही. झेडपीची शाळेतली शिक्षक एकही शाळेत नाही, एकही शाळेमध्ये नाही. सरकारी शाळेमध्ये शिक्षण शून्य आहे. सरकारी शाळेमध्ये सरकारी शाळेचे शिक्षक कुठे आहेत? मतदार याद्या, वोटिंगचं इलेक्शन ड्युट्या, हे संपलं की आधी पोलिओ डोस पाजायचे, झाडांची गणना, जनावरांची गणना, हे सगळं काम त्यांना देऊन ठेवलं. आर्टिकल 21C संपला. मग ही सगळी लोक, ही संविधान तसंही त्यांनी एक एक आर्टिकल संपवला आहे, ही संविधानाच्या मागे का लागली? बाबासाहेब आंबेडकरांचा काळ, जन्म, त्यांचा वडिलांचा जन्म, त्यांच्या आजोबांचा जन्म हा मनुस्मृतीच्या काळात गेला. संविधान किती वर्षाचं? 75 वर्षाचं. मनुस्मृती किती वर्षाची? 2500 वर्षाची. मनुस्मृतीचं राज्य या देशावर किती वर्ष राहिलं? 2500. 2500 वर्ष जर आपण पकडले आणि एका व्यक्तीचं 100 वर्ष जरी आयुष्य धरलं तर या मनुस्मृतीच्या काळात आमच्या किती पिढ्या गेल्या असतील? 25. तुम्हाला 4 पिढ्यांच्या वर आठवत नसेल. खापर पंजोबाचं नाव सांगा, आहे कुणाला माहिती? तुमचा पणजोबा, खापर पणजोबा, आजोबा, हे सगळे मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये जगत होते, मनुस्मृतीच्या कायद्यात वावरत होते. संविधानाच्या कायद्यात आमची ही पहिली जनरेशन, आमच्या वडिलांची जनरेशन, आणि आता आम्ही जस्ट एंट्री केली आहे या संविधानाच्या कायद्यात वावरण्यासाठी. ही आमची लहान लहान मुलं आता जस्ट या संविधानाच्या कायद्यात येत आहेत. ही मुलं संविधानाचा काय वापर करत असतील सांगा? काही नोकरी मागतायत? काय स्कॉलरशिप मागतायत? अजून या मुलांनी संविधानाचा वापरही सुरू केला नाही. त्याच्या पूर्वीच काय म्हणतायत? आम्हाला संविधान हटवायचं आहे. कितवी जनरेशन आहे ही? थर्ड जनरेशन. आम्ही सेकंड जनरेशन. मनुस्मृतीमध्ये 25 जनरेशन आमच्या पिढीत गेल्या ना, 25 पिढ्या आमच्या मनुस्मृतीच्या कायद्यात गेल्या, आणि साध्या 2 पिढ्या तुम्हाला संविधानाच्या कायद्यात बघवत नाहीत. असं काय आहे या संविधानात की 2 पिढ्यातच या लोकांना एवढा थरकाप सुटलाय? मनुस्मृतीला, 25 वर्षाच्या मनुस्मृतीला 75 वर्षाच्या संविधानापासून का एवढा थरकाप सुटलाय? का घाबरताय? बाबासाहेबांचं एक उदाहरण देतो. बाबासाहेबांचा जन्म मनुस्मृतीच्या काळात झाला, मनुस्मृती याला देशात लागू होती. बाबासाहेबांचं बालपण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोणी केस कापत नव्हतं, कोणी कपडे देत नव्हतं, कोणी शाळेत बसवत नव्हतं, बाकावर बसवत नव्हतं. हा मनुस्मृतीचा कार्यकाळ होता. बाबासाहेबांचे वडील मिलिटरी मॅन होते, मिलिटरीमध्ये सुभेदार होते, मेजर होते. मिलिटरीचं मला वाटतं भुसावळ, सोलापूर या ठिकाणी मिलिटरीची बरीच ट्रेनिंग्स असतात, बरीच लोक मिलिटरीमध्ये या जिल्ह्यातनं जात असतात, सैनिकी पेशेमध्ये आहेत. आणि सैनिकाचं जीवन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वर्ष वर्ष 2-2 वर्ष ती लोक घरी येत नाही. बाबासाहेबांचेही वडील वर्ष वर्षभर त्यांना घरी यायला मिळायचं नाही. काही 130-135 किलोमीटर अंतरावर बाबासाहेबांच्या वडिलांची बदली झाली. वडिलांना वाटलं, अरे मी आता घरापासून जरा जवळ आलोय, मुलांकडे तर मी जाऊ शकत नाही, मुलं पण आता मोठी झालीत. बाबासाहेब मला वाटतं त्यावेळी 7वीमध्ये आले होते, 7वी कक्षेमध्ये आले होते. आणि मग वडिलांनी पत्र लिहिलं की तुमच्या शाळांना जर सुट्ट्या पडल्या असतील तर मला भेटायला काय येत नाही, मी आता घरापासून जरा जवळच माझी पोस्टिंग झालेली आहे, बदली झालेली आहे, मला भेटायला येत असताना ही फलाना फलाना ट्रेन पकडा, या स्टेशनला उतरा, मी तुम्हाला घ्यायला कोणाला तरी पाठवून देईन, तुम्ही कोणत्या तारखेला येणार हे मला तार करून पाठवा, म्हणजे मी त्या व्यक्तीला तिथे पाठवेन. ही तार बाबासाहेबांना मिळाली. बाबासाहेबांचं लहानपणचं नाव भिवा. बाबासाहेबांना ही तार मिळाली, बाबासाहेब खुश झाले. बाबासाहेब, त्यांचे मोठे बंधू आनंदराव आणि बहिणींची मुलं, अशा या 4 मुलांनी ठरवलं की आपण बाबांना भेटायला जायचं, रामजी बाबांना.
बाबासाहेबांनी पत्र पाठवलं, तार केले की आम्ही या तारखेला ठरल्याप्रमाणे ही ट्रेन पकडू आणि ठरल्याप्रमाणे ज्या स्टेशनला उतरायचं त्या स्टेशनला आम्ही उतरू. आता ही तार बाबासाहेबांनी पाठवल्यानंतर ही तार बाबासाहेबांच्या वडिलांच्या ऑफिसला आली आणि ज्या व्यक्तीला ही तार मिळाली त्या व्यक्तीने ही तार रामजी बाबांना दिलीच नाही. आता वडिलांना माहिती नाही मुलं कधी येणार आहे. मुलं ठरल्याप्रमाणे त्यांनी ट्रेन पकडली, ज्या स्टेशनला उतरायला सांगितलं त्या स्टेशनला उतरली आणि ही चार मुलं आपल्या वडिलांची वाट बघतायत किंवा त्यांच्या वडिलांकडनं कुणाला तरी पाठवतील असं वाट बघतायत आणि वडिलांना माहिती नाही की मुलं आलीत. ट्रेन येऊन निघून गेली, सगळी लोक आपापल्या दिशेने निघून गेली आणि ही मुलं वाट बघतायत की आम्हाला घ्यायला कोणीतरी येईल. स्टेशन मास्तराने बघितलं की मुलं जरा चांगल्या घरचे दिसतात, शुभ्र चांगली कपडे घातली होती. तो स्टेशन मास्तर मुलांकडे आला आणि विचारलं काय रे कुठे जायचंय तुम्हा लोकांना घ्यायला कोणी आलं नाही का. मुलांनी सांगितलं आमचे वडील इथे सुभेदार आहेत, मेजर आहेत, या पत्त्यावर आम्हाला जायचंय, कदाचित आमची तार आमच्या वडिलांना मिळाली नसावी म्हणून त्यांनी आम्हाला घ्यायला कोणाला पाठवलं नाही, आम्हाला या पत्त्यावर जायची व्यवस्था करा. आणि मग त्या स्टेशन मास्तरने जवळच उभा असलेला टांगा बैलगाडी त्याला बोलावलं आणि सांगितलं की या मुलांना या या पत्त्यावर सोडून ये, मोठ्या अधिकाऱ्याची मुलं दिसत आहे. आणि मग त्या टांगेवाल्यांनी प्रत्येक मुलांना गाडीत बसायचं आमंत्रण दिलं, गाडीत बसायला सांगितलं. सगळी मुलं पटापटा गाडीमध्ये बसली आणि ती गाडी बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांच्या हेडक्वार्टरच्या दिशेने निघाली. निघाल्यानंतर तो गाडीवाला मुलांशी गप्पा मारायला, कोणत्या गावातनं आलात, वडील काय काम करतात, तुमची नावं काय, तुमची जात कोणती. आणि जसंही जातीबद्दल त्या गाडीवाल्याच्या लक्षात आलं त्याने गाडी थांबवली आणि या मुलांना शिव्या देऊन खाली उतरायला सांगितलं. मुलं खाली उतरली, बाबासाहेबांकडे जास्तचे पैसे होते, बाबासाहेबांनी सांगितले हे पैसे घ्या पण आम्हाला आमच्या स्थानापर्यंत सोडा. जास्त पैसेच्या लालसेपोटी बैलगाडीवाला म्हणाला ठीक आहे पण तुम्ही अस्पृश्य आहात, माझ्या बरोबरीने तुम्ही बसू शकत नाही, माझ्या गाडीमध्ये तुम्ही बसू शकत नाही, माझ्या गाडीच्या मागे चालत चालत या, मी तुम्हाला तुमच्या पत्त्यापर्यंत सोडतो. आणि मग हा प्रवास सुरू झाला. ती गाडी निघाली आणि बाबासाहेब आणि त्यांची सगळी ती मुलं ही गाडीच्या मागे 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 चालत निघाली. 2-3 किलोमीटर चालल्यानंतर बाबासाहेबांना तहान लागले. बाबासाहेबांनी गाडीवाल्याला सांगितलं की तुमच्याकडे जे पाणी आहे ते थोडस मला द्या, मला खूप तहान लागले. गाडीवाला म्हणाला तुम्ही अस्पृश्य आहात त्यामुळे तुम्हाला मी माझ्या जवळचं पाणी देऊ शकत नाही, पुढे एखादी नदी आली नाला आला तर मी गाडी थांबवेन, तुम्ही लोक पाणी पिऊन या. अजून 1 किलोमीटर चालल्यानंतर त्या गाडीवाल्याला काहीतरी पाणी दिसलं, त्याने गाडी थांबवली आणि मुलांना सांगितलं ते बघा तिकडे पाणी आहे, जा पटापटा जाऊन पिऊन या. ही मुलं पळत गेली, पुढे जाऊन बघतायत तर काय की तिथे नुसतं चिखल आहे, पाणी नाही. पण तहान लागली करायचं काय, म्हणून बाबासाहेबांनी तो चिखल हाताने हटवला आणि त्यातनं जे काही काळं गडूळ पाणी वर आलं तेच पाणी त्या मुलांनी सगळ्यांनी पिलं, सगळे कपडे खराब झाले, चेहरा खराब झाला आणि मग ते पाणी घाणेरडं पाणी पिऊन पुन्हा त्यांचा 1.5 किलोमीटरचा प्रवास झाला आणि मग ते आपल्या वडिलांच्या हेडक्वार्टरला पोहोचले. वडिलांनी बघितलं ही तर माझी मुलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी वडिलांना बघितल्या पळत सुटले आणि वडिलांना मिठी जाऊन मारले आणि रडत रडत बाबासाहेबांनी प्रश्न केला की बाबा आम्हाला बैलगाडीत बसण्याचा अधिकार का नाही, आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार का नाही, आम्हाला अशा पद्धतीची वागणूक का दिली जाते. बाबासाहेब रडत रडत हा प्रश्न आपल्या वडिलांना विचारत होते. बाबासाहेबांच्या वडिलांकडे बाबासाहेबांच्या या प्रश्नांचं उत्तर नव्हतं. रामजी बाबांनी बाबासाहेबांना शांत केलं आणि शांत करून सांगितलं हीच परिस्थिती तुम्हाला बदलायची आहे, हीच परिस्थिती बदलायची आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी बाबासाहेबांना असं तयार केलं की ज्या मुलाला 7वी कक्षेमध्ये असताना बैलगाडीतून उतरवून लावलं होतं, चिखलाचं पाणी पिण्यासाठी या देशातल्या मनुस्मृतीने मजबूर केलं होतं, त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान निर्माण केलं आणि एक असा कायदा या देशात निर्माण केला, एक अशी व्यवस्था निर्माण केली की ज्या संविधान निर्मात्याला
चिखलाचं पाणी पिण्यासाठी या देशातल्या मनुच्या कायद्यानं विवश केलं होतं, त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी असा संविधान निर्माण केला की आज त्यांच्यामुळे हे बिस्लरीचं पाणी आज आम्ही पितोय. बिस्लरीचं पाणी ज्या मनुच्या कायद्यानं बाबासाहेब आंबेडकरांना साधं बैलगाडीत बसण्याचा अधिकार दिला नाही, त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानं आम्हाला बैलगाडी सोडा हवाई जहाजचं कॅप्टन आणि पायलट बनवण्याचा अधिकार देऊन टाकला. ज्या मनुस्मृतीनं इथं महिला मोठ्या प्रमाणात बसल्यात म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो. मी कोणत्याही धर्मावर टीका करत नाही, कारण या देशाचं संविधान प्रत्येकाला आपला धर्म वाढवण्याचा जोपासण्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार देतो. त्यामुळे कुणाच्याही धर्मावर टीका करणं मला असं वाटतं ते संविधानावर टीका करणं आहे. पण मी त्यांच्याच धर्मग्रंथातला एक उदाहरण देऊ इच्छितो. मी माझ्या पदरचं काहीच सांगत नाही. महाभारत ऐकलंय? महाभारतामध्ये एक पात्र आहे द्रौपदी नावाचं. त्या द्रौपदीसोबत एका महिलेसोबत मनुस्मृतीच्या काळामध्ये भर सभेमध्ये तिला विवस्त्र करण्याचा प्रसंग ऐकलाय तुम्ही सगळ्यांनी. काय म्हणतात त्याला? वस्त्रहरण. या देशात एका महिलेला भर सभेमध्ये मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये विवस्त्र केलं जातं. मनुस्मृती या देशाच्या महिलांना वस्त्र घालण्याचाही अधिकार देत नाही. पण तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच संविधानामध्ये त्याच द्रौपदीला या देशाची राष्ट्रपती नियुक्त करतात. हा मनुस्मृती आणि संविधानातला फरक आहे. का हवं यांना 400 पार? तर ही व्यवस्था त्यांना संपवायची आहे. कोणती व्यवस्था आणायची आहे? तीच मनुस्मृतीची व्यवस्था पुन्हा आणायची. आणि म्हणून बाबासाहेबांना हे माहीत होत की मी संविधान उत्कृष्ट तयार केलाय, या देशाचं संविधान सर्वोत्कृष्ट आहे, पण ज्यांच्या हातात मी हा संविधान देतोय ती लोक नालायक आहेत. आणि उद्या जाऊन जर या देशाचं संविधान संपुष्टात आलं, या देशातली लोकशाही जर संपली, सगळ्यात मोठं नुकसान माझ्या लोकांचं होणार आहे. मग अशा अवस्थेत माझी लोक कुठे जातील? त्यांच्या पाठीशी कोण उभं राहील? ज्या दिवशी मी नसेन त्यावेळेस माझ्या लोकांच्या पाठीशी कोण उभं राहील? ज्या समाजाला मी ज्या मनुस्मृतीतून बाहेर काढलंय, पुन्हा तो समाज मनुस्मृतीमध्ये गेला तर पुन्हा 2500 वर्ष त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणी येणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब त्यांच्या परिवाराची काळजी करत नव्हते. माझ्या समाजाचं पुढं काय होईल त्याचं बाबासाहेब नियंत्रण नियोजन करत होते. आणि म्हणून बाबासाहेब स्वतःची इलेक्शन पणाला लावून बुद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी घेतली. आणि काय संदेश दिला? की या देशाचं संविधान जर तुमची रक्षा करू शकलं नाही, या देशाचं संविधान जर नालायक लोकांच्या हाती घेत गेलं, तर तुम्ही बुद्धाच्या मागे जा. हा बुद्ध विश्वामध्ये खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहील. हा संदेश बाबासाहेब तुम्हाला देऊन गेले. काय म्हणतात माहितीये? 15 ऑक्टोबरला दीक्षा 14 ऑक्टोबरला झाली. 15 ऑक्टोबर 1956 भाषण झालंय 2.5 तासाचं. त्या 2.5 तासाच्या भाषणात बाबासाहेब एक ओळ म्हणतात की आता घरातल्या घरात खूप झालं, भारतातल्या भारतात आता खूप झालं, आता भारताच्या बाहेर जाऊन दाखवा, भारताच्या बाहेर जा आणि तिथे जाऊन स्वतःचे हक्क आणि अधिकार मिळवा. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारून आम्हाला जगाचा दरवाजा उघडा करून गेले की जगाच्या पटलावर जा. पण आजपर्यंत आम्ही तिथे जात नाही. बघा, या देशाचा प्रधानमंत्री या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी अहोरात्र काम करतोय. त्याला विचारा बुद्धाच्या धम्मात किती ताकद आहे. भारताच्या बाहेर गेल्यानंतर तो हे सांगत नाही की मी राम राज्य से आया हूं. कधी ऐकलं का कि मैं ब्रह्मा के राज्य से आया हूं, कि मैं विष्णु के राज से आया हूं? बाहेर गेल्यावर काय म्हणतो?
मैं भारत से आया हूं और भारत बुद्ध का देश है ते त्याला बाहेर जाऊन कबूल करावं लागतं. या बुद्धाच्या धम्मात किती ताकद आहे त्या नरेंद्र मोदीला जाऊन विचारा की बाबा तू भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी काम करतो मग परदेशात जाऊन भारत बुद्धाचा राष्ट्र आहे असं कबूल करून का येतो ते त्याला जाऊन विचारा की या धम्मात किती ताकद आहे. ही ताकद बाबासाहेब तुम्हाला देऊन गेलेत, तुम्हाला देऊन गेले ही ताकद ओळखा. प्रबुद्ध भारताचं निर्माण बाबासाहेब करून गेलेत की या देशाची लोकशाही एक ना एक दिवस संपुष्टात येईल आणि म्हणून त्या दिवशी बौद्ध म्हणून तुम्ही जगामध्ये जा आणि तुमचे हक्क आणि अधिकार तिथून मिळवा. बौद्ध म्हणून कोण जातोय माहितीये तुम्हाला? तुमच्या मोबाईल्स मध्ये गुगल असत, त्या गुगल मध्ये टाईप करा आय एम बुद्धा. आय एम बुद्धा म्हणजे मराठीत काय म्हणू त्याला? मी बौद्ध आहे, हेच आहे ना ट्रान्सलेशन. आय एम बुद्धा, मी बौद्ध आहे. मग जगासमोर मी बौद्ध आहे, मी बौद्ध आहे असं कोण ओरडून ओरडून सांगतंय? जरा चेक करा त्यांची नावं बघा. माझ्याकडे आहे इंटरनेट असेल चालू. कोण जगामध्ये जाऊन ओरडून ओरडून भारतातली लोक सांगतायत की मी बौद्ध आहे आणि आम्ही इथे काय सांगायला सांगतायत? जनगणना आली, महार लिया, मातंग लिया, चांभार लिया, ढोर लिया, आरक्षण जाईल, सीटा कमी होतील, बजेट कमी होईल, एमपीस कमी होतील, एमएलए कमी होतील, म्हणून आम्ही लाईन लावून लावून महार बनतोय. आम्हाला आय एम महार, आय एम मातंग, आय एम चांभार, आय एम ढोर, म्हणजे जी या देशातली खरी बौद्ध आहेत त्यांना जातीची लेबल लावून ठेवलीत आणि जी लोक या देशामध्ये बौद्ध धम्माचे विरोधक आहेत, आय एम बुद्धा फाउंडेशन त्याची वेबसाईट आणि वेबसाईटवर या दोघांची फोटो येतात. ही दोघं आहेत पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री. हे ब्राह्मण जगामध्ये जाऊन ओरडून ओरडून सांगतायत आय एम बुद्धा, आम्ही बौद्ध आहोत. आणि यांचे कार्यक्रम बघा कुठे लागलेले आहेत. नेहरू सेंटर लंडन, फिट्स विलियम कॉलेज कॅम्ब्रिज, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इम्पिरियल कॉलेज लंडन, ग्लॅसगो स्कॉटलँड इंग्लंड, बर्मिंगहम कम्युनिटी इंग्लंड, पार्लमेंट ऑफ युके, युकेचं पार्लमेंट, त्यानंतर बर्लिन, फ्रँकफर्ट, हॅम्बर्ग, नेदरलँड, ह्युमन राईट्स कमिशन, हेग, जगातल्या सगळ्या प्रगत देशामध्ये जाऊन ओरडून ओरडून सांगतायत आय एम बुद्धा. आणि आम्हाला सांगतायत गर्व से कहो हम हिंदू है, इथे सांगतायत गर्व से कहो हम हिंदू है आणि तिथे जाऊन सांगतायत आम्ही बौद्ध आहोत. काय म्हणाले नीतू अंबानी मागच्या 6 महिन्यापूर्वी? आय केम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा. आणि इथं जय श्रीराम, इथे जय श्रीराम म्हणते, तिथे जाऊन म्हणते आय केम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा. ही ताकद बाबासाहेब तुमच्या हातात देऊन गेलेत. आम्ही तिथे जाऊन सांगायला पाहिजे की आम्ही बौद्ध आहोत. आम्ही इथे काय करतोय? मी अध्यक्ष का तू अध्यक्ष? आमचं इथे भांडण आहे. आम्ही इथे भांडतोय मी अध्यक्ष का तू अध्यक्ष, ते तिथे जाऊन सगळा बौद्ध धम्माचा मरीदा ब्राह्मणी व्यवस्थेकडे वळवत आहे. अजून एक माहिती देतो तुम्हाला. बौद्ध भिक्खू बद्दल मी म्हणालो की बौद्ध भिक्खू सापडत नव्हते बाबासाहेबांच्या दम्मदीक्षेसाठी. आज देशामध्ये कोणता असा बौद्ध भिक्खू आहे माहित आहे जो जगामध्ये नावाजला गेलाय? गुगल करा अ मॉन्क हु बिकेम चीफ मिनिस्टर. मॉन्क हा शब्द बौद्ध धम्मामध्ये भंतेजींना वापरला जातो. भंतेजींना मॉन्क हा शब्द वापरला जातो. जगामध्ये गुप्ता नावाच्या एका ब्राह्मणानं पुस्तक लिहिलंय आणि पुस्तकाचं नाव लिहिलंय अ मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर. याच्या कॉपीज भारतात मिळत नाही, याच्या कॉपीज सगळ्या परदेशात वाटण्यात आलेल्या आहेत. आणि या अ मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर, द मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर बाय शंतनू गुप्ता, मुख्य पृष्ठावर फोटो कुणाचा आहे माहित आहे? मुख्य पृष्ठावर फोटो आहे योगी आदित्यनाथ.
बेस्ट सेलर, वर्ल्डचा बेस्ट सेलर, द मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर, बुक बाय शंतनु गुप्ता. हे गुप्ता, तिवारी, त्रिपाठी, जोशी, कुलकर्णी, अंबानी, अडानी हे जगात जाऊन सांगतात की आम्ही बौद्ध आहोत, आणि मुळातले बौद्ध आम्ही, बुद्धाचे रक्षण करणारे आम्ही, नाग वंशातली लोक. महार आत्ताचा शब्द आहे, बाबासाहेबांचा हू वेर महार्स हा ऐसे निवांत वाचा. महार हा शब्द उगमही पावला नव्हता तेव्हापासून आम्ही आहोत. मग आमची ओळख काय? नाग वंशातली आम्ही लोक आहोत. नाग म्हणजे कोण? सरपटणारा प्राणी नव्हे. नाग नावाचा क्लॅन या देशात राहत होता, त्याचे राजा होते, राणी होते, आणि ही लोक बुद्धाचं रक्षण करायचं काम करायचे, त्याचे आम्ही वंशज आहोत. ज्यांनी बुद्धाचं रक्षण केलं, ब्राह्मण या बुद्धाचा हत्या करण्यासाठी तपून बसलेली असायची, आणि ही नाग लोक बुद्धाचं रक्षण करायचं काम करायची. त्या काळातही नाग लोकांनी बुद्धाचं रक्षण करायचं काम केलं, आणि आजच्याही काळात हा नाग बुद्धाचं रक्षण करण्याचं काम सगळ्या जगात करत आहे. लोकांना ओरडून सांगतोय, दे आर नॉट बुद्धिस्ट, दे आर ब्राह्मिन्स. ज्या लोकांनी बौद्ध धम्म संपवला, ती लोक भारताच्या बाहेर जाऊन ओरडून ओरडून सांगतात आय एम बुद्ध. बाबासाहेब तुम्हाला एक प्रबुद्ध भारताचं निर्माण करून देऊन गेले, की या देशाचं संविधान, या देशाची व्यवस्था, या देशाची लोकशाही जर तुमच्यासाठी वापरण्यात आली नाही, तर या धम्माकडे या, हा धम्म अंगीकारा आणि जगामध्ये जा, आणि तिथून तुमच्या स्कॉलरशिप्स, तिथून तुमच्या नोकऱ्या, तिथून तुमचे अधिकार, हे सगळे तिथून प्राप्त करा. ही एवढी मोठी मुवमेंट बाबासाहेब जाता जाता आम्हाला देऊन गेलेत, पण आम्ही, आम्हाला राजकारण अधिक प्रिय आहे. आमचे राजकीय झेंडे, आमची मुलं, आमची सगळी युथ आज प्रत्येकाचा कुणाचा ना कुणाचा झेंडा घेऊन आज फिरतो. बरं, ही झेंडे जे तुम्ही घेता त्या पक्षांची, त्या झेंड्यांची कुवत कुठपर्यंत माहित आहे तुम्हाला? त्या झेंड्यांची पॉवर, फॉर एक्झाम्पल बीजेपी, बीजेपीचा झेंडा जर तुम्ही हातात घेत असाल, तर बीजेपीचा झेंडा एक 10-12 राज्यांच्या वर नाही. काँग्रेसचा झेंडा 4-5 राज्यांवर नाही. राष्ट्रवादीचा झेंडा महाराष्ट्रावर आहे, तोही आता राहिला नाही. शिवसेनेचा झेंडा तोही महाराष्ट्रावर नाही. मनसेचा झेंडा तालुक्यामध्येही नाही. म्हणजे या झेंड्यांची ताकद सांगतोय तुम्हाला, कुणावर टीका नाही करत आहे. हे झेंडे जे काही राज्यांवर नाही, हे झेंडे आम्ही आमच्या खांद्यावर घेतोय, आणि अख्ख्या गावभर यांचा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही आमचं तारुण्य, आम्ही आमचं जीवन त्यांचे पक्ष प्रस्थापित करण्यासाठी आम्ही आमचं जीवन व्यतीत करतोय, खर्च करतोय. हे राजकीय झेंडे तुमच्या खांद्यावर घेण्याऐवजी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म ध्वज 138 देशांवर फडकतो, 138 देशांवर. हा 138 देशांवर फडकणारा ध्वज, धम्म ध्वज स्वतःच्या खांद्यावर घ्या, आणि बाबासाहेबांची बुद्धिस्ट मुवमेंट या गावागावामध्ये उभी करा. चांभार, महार, ढोर, मातंग, तेली, तंबोली, कुणबी या जाती सोडा, आणि बौद्ध म्हणून स्वतःची ओळख निर्माण करा. बघा, हे 138 देश तुमच्या स्वागताला तत्पर उभे राहत. प्रबुद्ध भारत, किंवा ज्या भारताचं स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यामध्ये आयोजित झालेल्या लॉयर्स असोसिएशनच्या मीटिंगमध्ये भाषण देताना सांगितलं की या देशात लोकशाही टिकणार नाही, आणि त्याचं कारण दिलीत. त्यातलं एकच कारण सांगतो का टिकणार नाही. बाबासाहेब म्हणतात, कोणत्याही लोकशाही प्रधान देशामध्ये पहिली आवश्यकता असते की त्या देशामध्ये जात नष्ट झाली पाहिजे. फर्स्ट कंडिशन फॉर अ डेमोक्रॅटिक कंट्री इज देर शुड बी नो कास्ट. तिथे जात नसली पाहिजे. सांगा, आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था आपण नष्ट करण्यात यशस्वी झालो की अजून ती मजबूत केली आहे? आपण अजून मजबूत केली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या त्या अनालिसिस प्रमाणे की या देशात लोकशाही टिकू शकत नाही, आमचे प्रधानमंत्री या देशाला कॅशलेस व्यवस्था देऊन गेले, नोटबंदी केली,
मग आता पेटीएम आलं, पेटीएमही बंद झालं, फोन पे आलं, आता सगळं स्कॅन केलं, डिजिटल मनी आलेलं आहे, पैसे खिशात नसतात, डायरेक्ट अकाउंट मध्ये आकडा दिसतो, 20,000 15,000 बॅलन्स, मग त्याच्यातनं 100 रुपये द्या, याला 5 रुपये द्या, 10, डिजिटल मनी, कॅशलेस झालो ना आपण, कॅशलेस, कॅशलेस झालो, अन्याय अत्याचार कमी झाले, करप्शन कमी झालं. प्रधानमंत्र्याने काय सांगितलं की देशाची जेवढी ही समस्या आहे ती नोटांमुळे आहे आणि म्हणून नोटबंदी करा, आपण कॅशलेस करू म्हणजे या देशावर टेररिझमचे अटॅक होणार नाहीत, या देशामध्ये करप्शन होणार नाही आणि मग आपण विश्व गुरु म्हणून नावाजले जाऊ. सांगा, कॅशलेस झाल्यापासून आपल्यावरचे अन्याय अत्याचार टेररिझम अटॅक्स कमी झाले का नाही? याचा अर्थ या देशाला खऱ्या अर्थानं अन्याय अत्याचारापासून दूर करायचं असेल तर देशाला कॅशलेस होण्याची नाही, कास्टलेस होण्याची गरज आहे आणि जोपर्यंत कास्टलेस आपण होत नाही हा देश कधीही वर येऊ शकणार नाही. कास्टलेस होणं गरजेचं आणि म्हणून, कारण वेळेची मर्यादा आहे, मी पुन्हा संविधानावर येतो की का हे संविधान यांना नको आहे, का नको आहे, असं काय आहे या संविधानामध्ये? 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब संविधान त्यांनी संविधान सभेमध्ये दिलं, 25 नोव्हेंबरला शेवटचं भाषण झालं आणि मग बाबासाहेब दिल्लीच्या अलीपूर रोडच्या त्यांच्या बंगल्यावर गेले. बंगल्यावर गेल्यानंतर त्यांची आराम खुर्ची होती, त्या आराम खुर्चीवर बाबासाहेब बसले आणि मग त्यांनी डोळे बंद केले. बंद करून ते त्यांच्या विश्वामध्ये काही विचारांमध्ये गुंग झाले आणि विचार करता करता अचानक त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. शेजारी नानकचंद रत्तू उभे होते. रत्तूने बघितलं बाबासाहेब बसल्या बसल्या रडतायत, आता त्यांना कसं उठवावं आणि कसं विचारावं की बाबासाहेब तुम्ही का रडता, त्यांची हिंमत होईना, धाडस होईना. म्हणून त्यांनी एक युक्ती केली, बाबासाहेबांच्या पायाजवळ बसले आणि पाय चेपत चेपत बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब किस बात का दुख है आपको, हिंदी समजेल ना, अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे, एवढी हिंदी समजता तर माझी हिंदी नक्कीच समजेल. रत्तूंनी प्रश्न केला, बाबासाहेब आप क्यों रो रहे हो, किस बात का दुख है आपको, अभी आप भारत को एक अच्छी व्यवस्था देकर आए हो, एक अच्छा संविधान देकर आए हो, फिर किस बात का दुख है आपको, का रडता तुम्ही? बाबासाहेबांनी डोळे उघडले, डोळे उघडून बाबासाहेब रत्तूला म्हणाले, रत्तू आज मुझे मेरे बेटे की याद आ गई, मेरा बेटा राजरत्न, हा राजरत्न नावाचा बाबासाहेबांचा मुलगा होता, 2.5 वर्षाचा हा झाला असताना याला डबल न्यूमोनिया झाला आणि त्यावेळेस मनुस्मृती सांगितली त्याप्रमाणे डबल न्यूमोनिया झाल्यानंतरही बाबासाहेबांकडे पैसे असतानाही कोणीही डॉक्टर त्या मुलाला हात लावायला तयार नाही, अस्पृश्याचं पोर, कोणताही डॉक्टर कोणतीही नर्स त्या मुलाला हात लावायला तयार नाही. ते मूल घरातच तापानं फणफणत पडलं. आता किती दिवस त्या मुलाकडं असंच बसून राहावं म्हणून बाबासाहेबी त्यांच्या कामाला जाणं त्यांनी सुरू केलं. मुंबई हायकोर्टाच्या जे काही केसेस बाबासाहेब बघत होते त्या केसेसला जाणं बाबासाहेबांनी सुरू केलं. एके दिवशी हायकोर्टात गेल्यानंतर माता रमाईंनी बघितलं की राजरत्नाचा ताप वाढत चाललाय. माता रमाईंनी बाबासाहेबांच्या कार्यकर्त्याला निरोप दिला की बाबासाहेब जिथे कुठे असतील त्यांना ताबडतोब घरी घेऊन या. हा कार्यकर्ता हायकोर्टात पोहोचला, हायकोर्टात जाऊन त्यांनी बाबासाहेबांना निरोप दिला की बाबासाहेब माता रमाईंनी तुम्हाला ताबडतोब घरी बोलावलंय. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की मी तापानं फणफणत असलेला मुलगा घरी सोडून आलोय, नक्कीच त्याच्यासोबत काहीतरी बरं वाईट झालं असेल. बाबासाहेबांनी सगळी कामं सोडली, हायकोर्टाच्या दारातनं टांगा केला आणि बाबासाहेब ज्या चाळीत राहत होते त्या चाळीच्या दाराशी येऊन हा टांगा थांबला
बाबासाहेब पळत पळत आपल्या घरामध्ये गेले, 10x10 बाबासाहेबांची खोली. त्या खोलीत बाबासाहेबांनी प्रवेश करताच त्या मुलाला, राजरत्नाला आपल्या कुशीत उचललं, कुशीत घेतलं आणि त्याच्याशी बोलू लागले, गप्पा मारू लागले, त्याच्याशी प्रेम करू लागले, लाड करू लागले. आणि मग थोड्या वेळात लक्षात आलं, मुलगा तर कधीच गेला आहे, हा मुलगा तर मेला आहे. आणि मग बाबासाहेब ओक्सा भोक्षी रडू लागले, भिंतीला डोकं आपटून आपटून रडत होते. सगळी कार्यकर्ते त्यांना सुचेना की बाबासाहेबांना शांत कसं करावं, कारण त्या अवस्थेत बाबासाहेबांना कुणीच बघितलेलं नव्हतं. बाबासाहेबांचा लहानपणचा मित्र मालू हा पुढे आला, बाबासाहेबांना शांत केलं. शांत केल्यानंतर मालूने प्रश्न केला की बाबासाहेब, आता मुलाच्या शरीरावर अंत्यविधी केला पाहिजे, त्या मुलाचा शेवटचा अधिकार असतो की बापाच्या पैशातनं शेवटचा कापड त्याच्या शरीरावर टाकायचा असतो, तो त्याचा शेवटचा अधिकार आहे, तो त्याचा शेवटचा कपडा आणायसाठी पैसे द्या. बाबासाहेबांनी खिशात हात घातला आणि बघितलं, खिशात एकही रुपया नाही. आणि मग पुन्हा बाबासाहेब, शांत झालेले बाबासाहेब पुन्हा ढसा ढसा रडायला लागले. त्यांच्या परिस्थितीवर ते रडायला लागले. शेजारी माता रमाई उभ्या होत्या. रमाईंच्या लक्षात आलं या रडण्यामागचं कारण वेगळं आहे. माता रमाईंच्या लक्षात आलं की बाबासाहेबांच्या खिशामध्ये राजरत्नच्या शरीरावर, शवावर कफन टाकण्यासाठी हे पैसे नाही आहेत. माता रमाईंनी अंगावरची साडी फाडली आणि त्या राजरत्नच्या शरीरावर कफन म्हणून टाकले. आणि मग हे दोघं पती पत्नी, माता रमाई बाबासाहेब, त्या राजरत्नाचा अंत्यविधी करून आले. ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिल्यानंतर आठवली आणि तेच आठवून बाबासाहेब रडत बसले होते. रत्तू विचारतात, बाबासाहेब आप क्यों रो रहे हो, बाबासाहेब तुम्ही का रडता? बाबासाहेब उत्तर दिलं, रत्तू मुझे आज मेरे बेटे की याद आ गई, मुझे राजरत्न की याद आ गई. रत्तू एक समय था कि मेरा राजरत्न इस दुनिया से जाते समय मैं उसके शरीर पर कफन तक डाल नहीं सका. रत्तू एक वेळ होती कि माझा राजरत्न या जगातनं जात असताना मी साधं कफन पण त्याच्या शरीरावर टाकू शकलो नाही. पण रत्तू माझ्या लोकांना जाऊन सांग, मी आज या देशामध्ये अशी व्यवस्था कायम केली आहे, मी आज या देशामध्ये अशी व्यवस्था उभी केली आहे की माझा येणारा प्रत्येक राजरत्न हा सुटा भूतात ताय कोटात जन्माला येईल अशी व्यवस्था मी या देशामध्ये निर्माण केलेली आहे. बाबासाहेबांनी 395 कलमांचा संविधान निर्माण केला नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी आमची येणारी पिढी सुटा बुटात टाय कोटात निर्माण होईल अशी व्यवस्था बाबासाहेबांनी आमच्या हाती दिली. हे जी लोक म्हणतायत की आम्हाला 400 पार जाना आहे क्योंकि संविधान बदलना है, त्यांना संविधान नाही बदलायचं आहे, त्यांना तुमची सुटा बुटातली टाय कोटातली व्यवस्था बदलायची आहे. ज्या दिवशी आज तुम्ही बाबासाहेबांची जयंती इथे साजरी करायला आला, 14 एप्रिलला साजरी केली, खरी जयंती 14 एप्रिलला नाही या वर्षी, खरी जयंती या स्टेजवरनं नाही होणार आहे. ज्या दिवशी तुम्ही बाबासाहेबांनी दिलेला मतांचा अधिकार बजवायला जाल, त्या दिवशी ते बटन जेव्हा दाबाल, संविधान हटवण्याचे भाषा जे करतायत त्यांना संसदेपासून ज्या दिवशी रोखाल, ती बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली असेल, कमी खरं अभिवादन असेल, ही बाबासाहेबांची खरी जयंती असेल. त्यावेळेस मात्र चुकू नका. आज एखादा वेळेस कुणाला कामाच्या याच्यातून जयंतीला येता आलं नसेल, पण त्या दिवशी स्वतःच्या मतांचा अधिकार बजवून बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांनी दिलेलं जी व्यवस्था आहे ती कायम राहण्यासाठी, ती कायम ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी बाबासाहेबांनी दिलेला मतांचा अधिकार बजवा. मी कोणत्याही पक्षाचा एकाही रुपयाचा सदस्य नाही, मी कोणत्याही पक्षाचा प्रचारही करत नाही. आणि जी धर्मांध शक्ती असतील त्या शक्तींना रोखण्यासाठी आम्हा सगळ्यांना एकत्रित येऊन, यावेळेस कोणत्याही पक्षामध्ये इलेक्शन होत नाही, या देशाची लढाई काँग्रेस वर्सेस बीजेपी मुळातच नाही,
गांधी वर्सेस मोदी देशामध्ये लढाई सुरू नाही. या देशामध्ये काँग्रेस बीजेपीची लढाई सुरू नाही. देशाची खराई खरी लढाई बाबासाहेबांनी ओळखली आणि ती आम्हाला सांगून गेलेल्या आहेत. बाबासाहेब म्हणतात, हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. या देशाची लढाई दुसरी तिसरी काही नसून बौद्ध धम्म आणि ब्राह्मणी धर्म यातला संघर्ष आहे. आणि म्हणून आम्हाला बौद्ध धम्माच्या बाजूने जो बौद्ध धम्मावर आधारित असलेला संविधान आहे तो टिकवण्यासाठी आम्हा सगळ्यांना एकत्रित एकवटलं पाहिजे. जात धर्म पक्ष झेंडे नेते हे सगळं बाजूला ठेवून आम्हाला या वर्षी संविधान वर्सेस मनुस्मृती अशी या देशामध्ये इलेक्शन सुरू आहे. आम्हाला निवडायचं आहे मनुस्मृती की संविधान. बस याच्या दोघांमध्ये इलेक्शन आहे. इलेक्शन इलेक्शन म्हणजे काय? इलेक्ट करायचं. या दोघांमधनं पसंती द्यायची. कुणाला पसंती? मनुस्मृतीला पसंती द्यायची की संविधानाला पसंती द्यायची? या देशाचा होम मिनिस्टर दिल्लीमध्ये भाषण करताना इलेक्शनच्या प्रचारात म्हणतो की त्यांच्या पक्षाचं बटन इतक्या जोरात दावा की मुसलमानांना करंट लागला पाहिजे. कोण म्हणतंय? होम मिनिस्टर. ज्या व्यक्तीची जबाबदारी भारतातल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षा करणं आहे तो माणूस म्हणतोय की बटन एवढे जोरात दाबा की मुसलमानांचा मृत्यू झाला पाहिजे. गृहमंत्रीचं भाषण आहे, ऑन रेकॉर्ड भाषण आहे. आम्ही बौद्ध धर्माचे लोक आहोत. हिंसा सम्राट अशोकाने जी तलवार म्यान केली आहे तेव्हापासून आम्ही ती हिंसा सोडून दिलेली आहे. पण लक्षात ठेवा, आम्ही तलवार फक्त म्यान केलेली आहे, तलवार जवळच आहे, ती टाकून दिलेली नाही. फक्त ती तलवार सम्राट अशोकाने म्यान केलेली आहे ती आमच्या जवळच आहे. 1818 सारखा प्रसंग पुन्हा भारताला बघायचा नसेल तर मनुच्या लोकांनी पिळावळांनी उड्या मारणं बंद करा पाहिजे. तुम्ही संसदेत बहुमतात असाल, तुम्ही राज्यसभेत बहुमतात असाल, तुम्ही सुप्रीम कोर्टात बहुमतात असाल, तुम्ही मीडियामध्ये बहुमतात असाल, तुम्ही प्रशासनामध्ये बहुमतात असाल, लक्षात ठेवा देशात बहुसंख्येमध्ये आम्ही आहोत. आणि आम्हाला सगळी लोक उतरवायची गरजही नाही. फक्त 500 लोक काय करू शकतात याचं जिवंत उदाहरण अहमदनगर जिल्ह्यामध्ये भीमा कोरेगावच्या स्तंभाच्या रूपामध्ये आजही जिवंत उभा आहे. ज्यांना मनुस्मृती लागू करायची आहे त्यांनी एकदा जाऊन मनुस्मृतीच्या पिल्लावळांनी भीमा कोरेगावचा स्तंभ मागच्या बाजूने बघावा आणि त्याच्यावरची नावं वाचावी. नावं रामनाक, मालनाक, सिद्धनाक, ही सगळी नाग लोकाची लोक अजूनही भारतात आहेत, महाराष्ट्रात आहेत, आणि ती आम्ही आहोत. आम्ही आता बौद्ध आहोत. आम्हाला पुन्हा आमच्या नावासमोर नाग लावण्यासाठी मजबूर करू नका. आणि म्हणून आज बौद्ध धम्म आम्ही स्वीकारल्यामुळे कुणाचा तरी मृत्यू व्हावा अशी अपेक्षा कामना आम्ही कधीही करणार नाही. भवतु सब्ब मंगलम हे आम्हाला शिकवलं जातं. म्हणून बटन असं दाबा की कुणाचा मृत्यू होईल असं मी कधीही सांगणार नाही. पण नेमकं जो होम मिनिस्टर म्हणालाय त्याच धर्तीवर मी सांगू इच्छितो की या इलेक्शन्समध्ये ज्या दिवशी तुम्ही बटन दाबायला जाल तर ते बटन असं बटन दाबा की या होम मिनिस्टरला करंट, मानसिक करंट नक्की लागला पाहिजे, असं बटन नक्की दाबा. आणि म्हणून आम्हा लोकांना बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, लोकशाही ही आम्हाला जिवंत ठेवणं आज गरजेचं आहे. कारण या लोकशाहीमुळेच आज आमची प्रगती झाली आहे. या धम्मामुळे आज आमची प्रगती झाली आहे. या संविधानामुळे आज आमची प्रगती झाली. हा संविधान अजून आम्ही पूर्णपणे वापरलाही नाही. अजून आहे वेळ. तर मी 5 मिनिटं, मला सांगितलं अजून 5 मिनिटं तुम्ही बोला, कारण 10:05 ऑलरेडी झालेत. अध्यक्ष भाषण करायचं असेल काही अजून
आयोजकांची. ओके आहे. म्हणून आज अशा पद्धतीने बाबासाहेबांनी दिलेला अधिकार बजावा. बाबासाहेबांनी आम्हाला जगासोबत आम्हाला जोडून ठेवलेलं आहे, तिथपर्यंतही आपल्या सगळ्यांना गेलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म तोही व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला रुजवला पाहिजे, त्याची भेसळ करू नका. बौद्ध म्हणून स्वतःची ओळख निर्माण करा. जगामध्ये ही सगळी जगातली दरवाजे आमच्यासाठी उघडी आहे. देशाचं संविधान आम्हाला सांगतं की जस्टिस, न्याय प्राप्त करायचा आहे. कोणता न्याय? सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल. ही सिक्वेन्स कोणी दिली आहे माहित आहे? जगातल्या संविधानाचा ज्यांनी बारकाईनं अभ्यास केलाय त्यांनी ही सिक्वेन्स निवडली. तुमच्या घरी संविधानाची प्रत असेल तर ती उघडून बघा. पहिल्या क्रमांकावर बाबासाहेब लिहितात जस्टिस. विच जस्टिस? सोशल जस्टिस, इकॉनॉमिकल जस्टिस अँड पॉलिटिकल जस्टिस. आम्हाला सामाजिक न्याय नको, आम्हाला आर्थिक न्यायही नको, आम्हाला फक्त हवाय तो राजकीय न्याय, राजनैतिक न्याय. आमची आर्थिक न्यायासाठी कसली चळवळ नाही, आमची सामाजिक न्यायासाठी कसली चळवळ नाही, आम्ही फक्त लढतोय त्या राजनैतिक न्यायासाठी. आम्हाला सीटा हव्यात, आमचा आमदार पाहिजे, आमचा खासदार पाहिजे, आम्हाला आमचा मुख्यमंत्री बनवायचा आहे. आमची लोक तर एवढे पुढे गेलेत की या वर्षी आमचा प्रधानमंत्री निवडायचा. फक्त राजनैतिक मुवमेंट आम्ही करतोय. मी राजनैतिक मुवमेंटला नाकारत नाहीये, तोही एक भाग आहे, ती एक मुवमेंट आहे बाबासाहेबांची. पण बाबासाहेबांची संपूर्ण मुवमेंट म्हणजे पॉलिटिकल मुवमेंट नाही. बाबासाहेबांची मुवमेंट म्हणजे सोशल मुवमेंट आहे, एज्युकेशनल मुवमेंट आहे, इकॉनॉमिकल मुवमेंट आहे, पॉलिटिकल मुवमेंट आहे, रिलिजियस मुवमेंट आहे. ही सगळी मुवमेंट आहे. आम्ही बाकी सगळं टाकून देतो, फक्त आम्हाला पॉलिटिकल मुवमेंट, राजकीय न्याय प्राप्त करायचा. आणि तो केलाही असं नाही की करत आम्हाला त्याच्यात यश नाही मिळालं. आम्हाला पॉलिटिकल न्याय मोठ्या प्रमाणात मिळालाय. 131 खासदार ना कृष्णांकडे आहेत, ना जैनांकडे आहेत, ना सिखांकडे आहेत, ना मुसलमानांकडे आहेत, ते केवळ SC कडे आहेत. SC रिझर्व सीट्स वर 131 खासदार संसदेत बसलेले आहेत. आणि महाराष्ट्राने बघितलं 40 आमदार काय करू शकतात. बघितलं ना मागच्या 6 महिन्यापूर्वी, वर्षाभरापूर्वी, की 40 आमदार काय करू शकतात. एक अख्खा पक्ष ते संपवू शकतात, सत्ता पाडू शकतात 40 आमदार. आमचे किती खासदार आहेत? 131. पण या देशाचं संविधान जाळलं जातं, या देशामध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन हटवलं जातं, या देशामध्ये SC ST अट्रॉसिटी ऍक्ट कमकुवत केला जातो, मनीषा वाल्मिकीची हत्या होते, भीमा कोरेगावची दंगल होते, आरक्षणामध्ये ABCD बायफर्केशन आणायचा प्रस्ताव मांडला जातो, पण एक काही MP तोंड उघडताना बघितलाय का पार्लमेंटमध्ये? मग ही राजकीय ताकद आमच्या काय कामाची, काय कामाची? तुम्ही भुसावळमध्ये आहात, मला प्रामाणिकपणाने सांगा, भुसावळची जी सीट आहे ती SC साठी राखीव सीट आहे. मला तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे, मला त्याचं काही माहिती नाही. फक्त मला एवढं सांगा, काय SC वर होणारे अन्याय, अत्याचार त्यांनी कधी विधानसभेमध्ये मांडलेत? सीट कुणासाठी आहे? SC साठी. विधानसभेमध्ये का पाठवलंय? की या क्षेत्रातल्या अनुसूचित जातीचे जे काही म्हणणं आहे, जे काही प्रश्न आहे, ते तुम्हाला विधानसभेत मांडायचे आहेत. काय भुसावळच्या लोकांचे, SC च्या लोकांची मतं, त्यांची विधानं, त्यांची जे काही प्रश्न आहे, ती कधी मांडायचं काम झालंय? मग ही ताकद, राजकीय ताकद आमच्या काही कामाची आहे? आहे ना. तुमचा आमदार पण SC चा आहे. असे महाराष्ट्रात नाही, सगळ्या देशातले अनुसूचित जातीचे आमदार जर क्लब केले तर 1500 आमदार फक्त SC चे. एवढं असताना आनंद हेगडे स्टेटमेंट देतोय, ते मुंडे स्टेटमेंट देत आहे, आमचा एकही नेता त्याच्यावर व्यक्त होत नाही. आणि म्हणून आम्हाला सामाजिक आणि आर्थिक मुवमेंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी जाता जाता भुसावळच्या लोकांना एक
जे आमचे प्रकल्प आहे ते सांगायचा प्रयत्न करतो. याच मागच्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण झाली. आज आपण 101 वर्षात पदार्पण केलंय. 100 वर्ष पूर्ण होऊनही आणि ज्या ग्रंथावर रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली, आज त्या लोकांचं आर्थिक क्षेत्रात योगदान शून्य आहे, रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व शून्य आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या इकॉनॉमिकल मुवमेंटवर काम करावं म्हणून आम्ही 1 कोटी रुपये भारत सरकारला देऊन डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँकेची मान्यता हासिल केलेली आहे आणि स्वतंत्र बौद्धांची बँक भारतामध्ये उभी केलेली आहे. मी तुम्हा भुसावळच्या लोकांना विनंती करू इच्छितो की आम्ही ही बँक भुसावळमध्येही उभी करायची आहे. आणि भुसावळमध्ये येत असताना इकडचा प्रबंधक इकडचा रजिस्ट्रार यांच्या कंडिशन्स आहेत की जोपर्यंत 4000 लोकांची यादी आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला ही बँक भुसावळमध्ये उभं करण्याची परवानगी देणार नाही. आणि म्हणून मी तुम्हा लोकांना विनंती करीन की 4000 लोक शेअर होल्डर्स या बँकेचे होतील अशा पद्धतीची यादी मला द्या, जेणेकरून ही बँक मी तुम्हाला या भुसावळसाठी देईन. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.